नमस्कार, तुमचं परत एकदा स्वागत आहे स्मिताज कॉर्नरमध्ये. आणि आज आपण सगळ्यांच्या आवडीचं व्हेज मंचाव सूप बनवणार आहोत विथ क्रिस्पी नूडल्स. आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये खात असताना प्रश्न पडत असतील की व्हेज मंचाव सूप कसं बनवत असतील, काय काय घालत असतील, तर आज मी तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करणार आहे. मला पण हे प्रश्न पडायचे, पण जेव्हा मी ट्राय केलं तर हॉटेलपेक्षाही छान घरच्या सूपची टेस्ट लागते आणि खूप लवकर होतं हे सूप. काहीही वेळ लागत नाही बनवायला आणि काहीही अवघड नाही हे. तर आज हे आपण सूप बनवणार आहोत आणि कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते बघूयात अगोदर. तर इथं मी एक गाजर घेतलेला आहे बारीक चिरून, पत्ताकोबी घेतलेला आहे बारीक चिरून, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, आणि आपल्याला सिमला मिरची लागणार आहे बारीक चिरलेली. तर सर्व भाज्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला. परत लसूण घेतलेला आहे मी इथं बारीक चिरूनच. परत अद्रक किसून घेतलेला आहे एक चमचा, आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे टेस्टसाठी. परत आपल्याला नूडल्स, क्रिस्पी नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला हे हक्का नूडल्स लागणार आहेत, जे आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतात. आणि नूडल्स क्रिस्पी नूडल्स बनवण्यासाठी पण आपल्याला हेच नूडल्स लागतात, आणि नूडल्स बनवतानाही आपल्याला हेच नूडल्स वापरायचे आहेत. आणि लागणार आहे परत 2 चमचे कॉर्नफ्लोअर लागणार आहे, चवीसाठी मीठ लागणार आहे, रेड चिली सॉस लागणार आहे, डार्क सोया सॉस लागणार आहे, टोमॅटो केचप लागणार आहे आपल्याला. तर हे सर्व साहित्य आपल्याला सॉस बनवण्यासाठी लागणार आहे. तर आता आपण सर्वात अगोदर क्रिस्पी नूडल्स बनवून घेऊयात. तर त्याच्यासाठी इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि जवळजवळ अर्धी कढई मी याच्यात पाणी घातलेलं आहे. तर आता याच्यात आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे, कारण नूडल्सला टेस्ट नसते, त्याला मीठ आपल्याला त्याच्यासाठी मीठ घालायचं आहे. आणि 1 चमचा तेल घालायचं आहे, जेणेकरून नूडल्स चिकटले नाही जाणार, ते मोकळे राहतील. आणि मग आता याच्यामध्ये आपण नूडल्स घालून घेऊयात. तर आता हे नूडल्स आपण या पाण्यामध्ये घालून घेऊयात. आपल्याला कट तुकडे करून घालायचे आहेत आणि अगदी एक उकळी येईपर्यंतच ह्याला कुक करायचं आहे. आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही आहे, एकदम मऊ शिजले तर ते क्रिस्पी होणार नाहीत. तर छान एक उकळी येईपर्यंत ह्याला आपण कुक करून घेऊयात. आणि मस्त एकदणदणीत उकळी आलेली आहे, तर आपल्याला गॅस बंद करून हे नूडल्स बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि पटकन याच्यावरती थंड पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याची प्रोसेस, कुकिंग प्रोसेस थांबेल, किंवा एकदम थंड पाण्यात लगेच याला आपण टाकून घ्यायचं आहे. तर मी तर याच्यावरतीच पाणी घालून घेत आहे. आणि याच्या आता आपण याला एका बाऊलमध्ये काढून घेऊयात. आणि तळण्या अगोदर आपल्याला याला थोडंसं कॉर्नफ्लोअर लावून घेऊयात. 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालत आहे मी, आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर आपण हातानेच मिक्स करूयात, चमच्याने तेवढे व्यवस्थित मिक्स नाहीत होणार हे नूडल्स. तर व्यवस्थित आपण हाताने मिक्स करून घेऊयात. आणि एकदम कडक तेलामध्ये हे नूडल्स तळून घ्यायचे आहेत. कधीही नूडल्स तळत असताना एकदम हाय फ्लेमवर आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तेलकट होणार नाहीत आणि तेल पिणार नाही, आणि व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण सर्व भाज्या घालत आहोत, त्याच्यामुळे हे सूप पौष्टिक पण आहे तेवढंच, आणि टेस्टी तर लागतंच, कारण आजकाल सगळ्याच मुलांना चायनीज पदार्थ खायला खूप आवडतात. माझ्याही मुलांना सूप खूप आवडतं, पण बाहेरून आणणं नेहमीच शक्य होत नाही, म्हणून मी घरी ट्राय केलं आणि ते खरंच हॉटेलपेक्षा खूप छान झालं. त्याच्यामुळे मी आता नेहमीच घरीच बनवते. तुम्हीही नक्की ट्राय करा, आणि त्याच्यासाठी मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आता आपले नूडल्स तयार झालेले आहेत, आपण आता सॉस सूप बनवूयात. तर कढईमध्ये तेल टाकले मी 2 चमचे, त्याच्यात आता लसूण घातलेला आहे, अद्रक घालून घेऊयात आणि याला 1-2 सेकंद छान तेलामध्ये परतूयात. बारीक चिरलेली मिरची घालूयात. बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे सर्वात अगोदर, आणि व्यवस्थित 2 मिनटं कांदाही परतून घ्यायचा आहे. चायनीज सूप बनवताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं की सगळ्या भाज्या जास्त वेळ परतायच्या नाही आहेत आपल्याला, कारण त्याचा जो कच्चेपणा आहे, क्रंचीनेस आहे, तो आपल्याला सूप पिताना आला पाहिजे. इतपतच भाज्या आपल्याला परतायच्या आहेत. तर आपण आता सर्व भाज्या घालून घेऊया, गाजर, पत्ताकोबी, सिमला मिरच, आणि ह्याही भाज्या 1-2 ते 3 मिनटंच आपल्याला परतायच्या आहेत.
भाज्या असल्यामुळं हेल्दी आहे, कारण असंही मुलं पत्ताकोबी खायला नको वाटतं मुलांना, तर तुम्ही सूप असं करून दिलं तर पोटामध्ये जाईल पण, आणि ते चायनीज आहे असल्यामुळं मुलं आवडीनं खातात पितात। तर भाज्या छान आपल्या 2 ते 3 मिनिट आपण परतून घेतलेल्या आहेत, याच्यामध्ये आता पाणी घालूयात। तर जवळजवळ 1.5 लिटर पाणी घालत आहे मी, आणि जवळ हे 4 माणसांसाठी सूप बनवलेलं आहे मी, तर 4 माणसांसाठी हे सूप पुरेसं होतं। तर आपल्या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे, आणि उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत। उकळल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा मीठ घालायचं आहे। मीठ घालत असताना लक्षात ठेवायचं आहे सॉसेस जे आपण घालणार आहोत ते सॉसमध्ये पण मीठ असं प्रमाण असतं। तर आता आपल्याला 2 चमचे सोया सॉस घालायचा आहे, आपण 2 ते 2.5 चमचे सोया सॉस घालूयात। त्याच्यानंतर रेड चिली सॉस घालायचा आहे, रेड चिली सॉस पण 2 चमचे घालायचा आहे। तर आपण रेड चिली सॉस घालून घेतलेला आहे 2 चमचे। त्याच्यानंतर आता आपण घालूयात टोमॅटो केचप, या टोमॅटो सॉस जो आहे तो आपण घालून घेऊया। तर इथं 2 ते 3 चमचे आपल्याला टोमॅटो केचप घालायचा आहे, आणि आता आपण आपल्या सूपला घट्टपणा येण्यासाठी याच्यात कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घालणार आहोत। हे 2 चमचे असलेलं कॉर्नफ्लोअर आपल्याला पेस्ट करून ह्या सूपमध्ये घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं सूप थोडंसं ठीक होईल। तर सर्व साहित्य घालून झालेलं आहे, आणि आता छान उकळू द्यायचं आहे 1-2 मिनटं, म्हणजे सर्व फ्लेवर्स छान सूपमध्ये मिक्स होतील। तर हे मंचाव सूप आपलं खाण्यासाठी तयार आहे, आणि सर्व तुम्ही टेस्ट करून तुमच्या टेस्टनुसार सॉसचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर आपलं हे सूप आता खाण्यासाठी तयार आहे, पिण्यासाठी तयार आहे। तर याला सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊयात। खूप टेस्टी लागतं, एकदम हॉटेलसारख्यापेक्षाही घरी बनवलेलं सूप खूप छान लागतं। तुम्ही नक्की ट्राय करा, आणि कसं झालं ते मला कमेंट करून सांगा। आणि माझ्या चॅनलला आणखीनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। परत भेटू आणखीन एका रेसिपीसोबत, आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।